बोलो भारत माता की हो ना तो काही लोक भारताला देखील स्वतःचीच आई आणि आपण कोणीच नाही असं फिरण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आज एक मोठं आंदोलन आपल्या सर्वांसमोर प्रदेश काँग्रेसच्या निर्देशनाच्या अनुषंगानं छेडलेलं आहे. आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनाला आक्रमकतेनं आपल्याला सगळ्यांना सामोरे न्यायचं. आता महामारीचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण एक छोट्या प्रमाणामध्ये हे आंदोलन घेतो आहे, तर ते विचार तुमच्या सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. आणि ह्या ठिकाणी फैजपूर एक उत्तम ठिकाण आहे जिथं काँग्रेसची नीव या ठिकाणी खरं पेरल्या गेली आणि ती नीव एवढी पक्की आहे की आजही शिरीष दादा आपल्याला काँग्रेसचे आमदार म्हणून आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी दिसतात. मी शिरीष दादांच्या घरी गेली, पहिल्यांदाच खरं या परिसरामध्ये आली आणि खरंच शिरीष दादा तो साधेपणा, ती सिम्प्लिसिटी, तुम्ही जी जसा विचार करता तशा तुमच्या वागणुकीमध्ये आणि तुमच्या पूर्ण परिवाराच्या, म्हणजे परिवार म्हणजे एकटा तुमचा पोरगा नाही तर इथं बसलेले सगळे तुमचे परिवारातली मंडळी तेवढीच साधेपणानं आणि तेवढ्याच चांगुलकीनं या ठिकाणी आमचं सर्वांचं तुम्ही स्वागत केलं. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आमचे बंधू, खरं शिरीष दादांचंही या ठिकाणी स्वागत व्हायला पाहिजे होतं. आणि माझी विनंती आहे इथल्या आयोजकांना की तुम्ही एक शॉल आणि श्रीफळ किंवा शॉल जरी आणली आणि सुताचा हार जरी आणला तरी ते पूर्ण होईल, किंवा सुताचा हार जरी आणला तरी ते पूर्ण होईल, कारण त्या हारातल्या कणांकणामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा सुगंध आहे आणि तो सुगंध तुम्हा सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. म्हणून शिरीष दादांचं जे कुटुंब आहे तशी भरपूर कुटुंब अजूनही या देशामध्ये आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून या देशाचं संरक्षण करणार, काँग्रेस पुन्हा एकदा स्थापित होणार आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिरंगा, खऱ्या अर्थानं तिरंगाचं महत्त्व ज्यांना माहिती आहे ते पुन्हा एकदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडवणार याचा विश्वास मला या ठिकाणी आहे. या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक सन्मान्य गुरु हर कंचन मगाळेजी, हरचंद मंगाळे गुरुजी, या ठिकाणी उपस्थित आमचे विनायकराव दादा देशमुख ज्यांनी व्यर्थ नहो बलिदानाचं खरं एक व्रत हाती घेतलेलं आहे आणि ते व्रत आपण पूर्ण कराल असा आम्हाला विश्वास आहे. म्हणजे मला काहीच पाहिजे नाही, मला फक्त गावोगावी जायचं आहे आणि ही स्वातंत्र्य लढाईची फिल्म मला त्या ठिकाणी दाखवायची आहे. नाहीतर आमच्यासारखी नेते आम्ही म्हणतो की आम्ही मंत्री झालो आहे, आता समोर बघू आम्हाला काय व्हायला मिळतं आहे. पण तुम्ही ते सगळं बाजूला सारून खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून समोर येत आहे आणि त्याचंच तुमचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. या ठिकाणी विनायकराव दादांसोबत अभय दादा देखील आहे. पुण्याचे जिल्हाध्यक्ष होते ना दादा तुम्ही, पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून अभय दादांनी भरपूर काम केलेलं आहे आणि काँग्रेसची एक पाईक आहेत. शिरीष दादांबद्दल मी बोलले आणि जेवढं बोलली तेवढं कमीच आहे, एवढं त्यांचं काम खरं आज विधानसभेमध्ये आणि विधानसभागृहामध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही बघतो की नीतिमत्ता आणि नियम पाळणारा एक व्यक्ती आमचा भाऊ आमच्या पाठीशी सगळ्या त्या ठिकाणी असतो. उल्हासदादा या ठिकाणी आहे आणि उल्हासदादा माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला आणि शिरीष दादांना, जितकी अनाथ लेकरं आपल्या या जिल्ह्यामध्ये आहे जळगावमध्ये, मी तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आहे, पण तुम्ही दोघं जण ह्या त्या पोरांचं पालकत्व स्वीकारावे आणि त्या ठिकाणी त्यांना जी काही मदत लागते, प्रत्येकाला पैसे किंवा प्रत्येकाला ॲडमिशन लागत नाही, काही लोकांना फक्त गोंजरावं लागतं, त्यांच्यामध्येच तेवढी ताकद असते आणि ती ताकद ते गोंजरणं तुम्ही मंडळी दोघंही जण काँग्रेस पक्षाच्या वतीने कराल असा मला विश्वास देखील या ठिकाणी आहे.
आणि इथे उपस्थित संदीप भैया पाटील, सन्मान्य जी डी पाटील, सन्मान्य रमेश दादा चौधरी, सन्मान्य प्रभाकर दादा सोनवणे, सन्मान्य ज्ञानेश्वर दादा महाराज, सौ सुलोचनाताई आमच्या महिला काँग्रेसच्या सुलोचनाताई वाघ, आमचे बंटी दादा, आमचे अविनाश भैया, आमचे हरुण हरुण भाई मुफ्ती, सन्मान्य मुन्नावर खान भाई, निळकंठ दादा फालक, सन्मान्य श्याम दादा तायडे, हाजी शब्बीर से मोरेश्वर दादा राणे, उपस्थित सर्व या ठिकाणी आलेली सर्व माझे बंधू भगिनींनो आणि आमचे पितृतुल्य मातृतुल्य जी सर्व उपस्थित होती, आणि स्वातंत्र्यसैनिकांचे जे वारसदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं इथे आल्यानंतर मंत्रमुग्ध होतं, आणि कारण इथे एवढं बलिदान आणि एवढा संघर्ष या ठिकाणी झालेला आहे. काँग्रेसची नीव जसं मी म्हटलं तसं त्याचा इथं पाया रोवलेला आहे, आणि तो पिक्चर बघितल्यानंतर मनामध्ये विचार येतो की काय होतं, कशासाठी ते मिळवलं आणि काय काय बलिदान केलं आणि आत्ता काय होत आहे. ज्या लोकांनी तिरंग्याचा अपमान केला आत्तापर्यंत 2009 पर्यंत, 9 च्या नंतर देखील मला वाटतं 14 पर्यंत ज्यांनी तिरंगा फैलवला नाही ते लोक आज देशाचं नेतृत्व करून राहिलेले आहे. आणि तुम्हाला आम्हाला बोलण्याची देखील स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. पिगासस तुमचा फोन इथं ठेवलेला आहे. आज आपण हे आंदोलन इथं छेडलेलं आहे. आंदोलन म्हणजे नारेबाजीच नव्हे पण विचारांची देवाणघेवाण देखील एक मोठं आंदोलन असते. या आंदोलनाची कणान कणा त्यांना माहिती होतोय, कारण तुमचा फोन या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही फोन बंद केल्यानंतरही ते जे त्यांनी तो जो सॉफ्टवेअर तिथे वापरलेला आहे, खरं हा सॉफ्टवेअर कधी वापरला जातो, हा सॉफ्टवेअर वापरला जातो ज्या वेळेला आपल्या देशाच्या स्वतंत्रतासाठी आपल्या देशाच्या त्या ठिकाणी बॉर्डरवर काही अघोरी गोष्टी होतात, त्या ठिकाणी त्या वेळेला या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी दुश्मनांवर वार करण्यासाठी हे वापरलं जातं. पण आज जी सरकार त्या ठिकाणी केंद्रात आहे, जे तिरंगाचा सन्मान त्यांनी 2014 पर्यंत केला नाही, ते लोक हे पिगॅसस वापरताय आणि तुमच्या आमच्या स्वातंत्र्याला त्या ठिकाणी जो अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे, तुम्ही बघितलं बाबासाहेबांना इथे, तुम्ही बघितलं नेहरूजींना इथे, तुम्ही बघितलं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला ज्यानं या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वतःची आहुती दिलेली आहे. आणि ते कशासाठी, ते ह्याच्यासाठी की ह्या देशामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे. सुख समृद्धी आहे खरंच सांगा काय, एवढं कष्ट केले नेहरूजींनी, जो हा देश मानला त्या देशाला विकायचं काम खऱ्या अर्थानं आत्ता जी सरकार आहे त्यांनी इथं चालवलेलं आहे. आणि आपण काय करतोय, आपण मख्ख मनाने गप्प बसलेलो आहे. जागे झाले पाहिजे. काय लिहिलंय तिथं, काय लिहिलंय या स्तंभावर, कि हा स्वतंत्रता संग्राम, ही लढाई आणि अखंड स्वराज्य हे कशासाठी आपण मिळवलेलं आहे, ते अविरत काम करण्यासाठी मिळवलेलं आहे. त्या ठिकाणी आराम करण्यासाठी नाही, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जागे व्हायलाच लागेल. कारण आपला जो करार आहे तो एका व्यक्तीसोबत, एका देशासोबत नाही, आपला करार तो नियतीसोबत आहे. इथं लिहिलेलं आहे आपला हा करार नियतीसोबत आहे. आणि आज ज्या वेळेला तुम्ही गप्प बसता, ज्या वेळेला तुम्ही बोलत नाही, ज्या वेळेला तुमचा आत्मा दुखत नाही, ज्या वेळेला संविधानाचा त्या ठिकाणी अपमान पावलापावली होतो आणि तुमच्याकडनं एकही शब्द बोलल्या जात नाही, त्यावेळेला तुम्ही नियतीच्या कराराचा भंग करत आहात, एवढं मात्र आपण सगळेजण समजून घ्या. मला शब्द पाहिजे. नियतीच्या कराराला तुम्ही जागणार का?
नाही मग हो फक्त व्यासपीठाची लोक म्हणत आहेत आणि हो एवढा जोरात पाहिजे की जे लोक त्या ठिकाणी त्या नियतीचा भंग करतायत त्यांची कान फुटली पाहिजे. मला सांगा तुम्ही जागणार का त्या नियतीच्या? नक्की जागणार, नक्की जागे होणार. आजपासून सुरुवात करायची, आजपासून सुरुवात करायची. दररोज निदान 10 लोकांना या देशाच्या स्वतंत्रता लढाईचा इतिहास मी सांगणार. सांगणार का? त्याच्यासाठी तुम्ही जाणून घेतला पाहिजे. शिरीष दादा, तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे, प्रदेश काँग्रेसने जो व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्या पाहिजे तेवढ्या कॉपीज करा. माझ्याकडनं जी मदत लागत असेल ती मदत घ्या. पण प्रत्येक युवकाजवळ, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये आजकाल त्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस सुरू आहे आणि अजून सोपं आहे ते पोचवणं. म्हणून प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक प्राध्यापकाला आपण भेटलं पाहिजे. तो व्हिडिओ त्या ठिकाणी, ती सीडी आपण त्यांना प्रदान केली पाहिजे आणि ह्या देशाच्या युवकाला खऱ्या अर्थानं जागवलं पाहिजे. कारण आपला करार नियतीशी आहे, नीतिमत्तेशी आहे. आणि नीतिमत्ता आणि नियती जर आपण त्या ठिकाणी पाळत नाही तर बघा ना काय होतं, काय होतंय महामारी. आपण शपथ घेतलेली आहे की या देशाला निरोगी ठेवणार. आपण निरोगी ठेवू शकतोय? काय झालं या देशामध्ये, काय झालं? सन्माननीय राहुलजी गांधी जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये ओरडून सांगत होते की अरे तुम्ही वेडे झाले आहेत का, करोना येईल, तुम्हाला कळत नाही आहेत का, लाखोने लोक त्या ठिकाणी मरतील, अरे प्रतिबंधक लावा, त्या ठिकाणी विमानं बंद करा, आपल्या देशातली लोक जी बाहेर गेलेली आहे त्यांना लवकर बोलून घ्या. पण नाही, आपण ते केलं नाही. हॅलो ट्रम्प केलं आणि मग त्याच्यानंतरची किती लोक त्या ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इन्फेक्ट झाली होती याचा हिशोब नाही लागला. पण नीतिमत्ता न पाळणारी लोक त्या ठिकाणी केंद्रामध्ये बसलेली असं ठामपणे मी ह्याच्यासाठी पण म्हणते. कारण मरकज दिसतो, मरकज दिसला, ट्रम्प नाही दिसला, मरकज दिसला. आणि पहिली वेव गेल्यानंतर कुंभमेळा दिसला. पहिली वेव गेल्यानंतर कुंभमेळा दिसला नाहीच दिसला. कुंभमेळा नाही दिसला, तिथला परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतर लोक गॅदर झाले आणि पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेला आपल्याला सामोरे जावं लागले. मी ज्या डिपार्टमेंटची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये 15,000 वर पोरं अनाथ झाली. दोन्ही पोरं, दोन्ही मायबाप गमावलेली, इतके हजारो मध्ये पोरं या देशामध्ये निर्माण झाली. काय करतोय आपण? आपण आपल्या देशाला निरोगी ठेवू शकत नाही. आणि उत्तर प्रदेशमध्ये भगव्या रंगाचं राजकारण करणारा जो व्यक्ती त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आहे तो काय आंधळा झालेला आहे? त्या गंगा सफाईमध्ये, गंगा पवित्र नदी आहे, मी पण हिंदू धर्माची आहे पण माझ्यासाठी सर्व धर्म संभाव आहे. जेवढी नतमस्तक मी मंदिरात होते तेवढी नतमस्तक मी अल्लाह समोर पण होते. पण त्या मुख्यमंत्र्यांना ती प्रेत दिसली नाही, दिसत नाही. मी एअरपोर्टवर गेल्यावर, दिल्ली एअरपोर्टवर सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय पंतप्रधानांची मोठे बॅनर लावलेले, जागृत उत्तर प्रदेश. हे भगवान, एवढं बाप आपण सहन करतोय, मायबाप हो लक्षात ठेवा. या फैजपूरच्या अधिवेशनामध्ये गाडगे बाबा देखील आले होते आणि स्वच्छताचा त्या ठिकाणी खराटा उचलला होता. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण त्याच अनुषंगानं या देशातले घाण स्वच्छ करायचा खराटा उचला. वैचारिक आमची त्यांची दुश्मनी नाही, ते आमचे दुश्मन नाही, ते या देशाचे नागरिक आहेत. पण या देशाला
भरकवतात आहेत, त्याच्यामुळे माय बाप होऊन तुम्ही जागृत व्हा. गाडगे बाबांनी ज्या गोष्टी केल्या, नेहरूजी आणि महात्मा गांधी समेत त्यांनी हा परिसर पूर्ण साफ सुथरा केला होता, आणि आज तोच देश विनायकराव दादा तुम्ही आठवण करून दिली की या देशाची ओळख काय काका, तुम्ही तो काळ बघितला, आम्ही नाही बघितला, आम्ही ऐकलोय. आमची आजी देखील त्या ठिकाणी, आजोबा देखील स्वतंत्र सेनानी होते, आणि त्या ठिकाणचं भांडवल देखील आम्ही काही केलेलं नाही, पण आम्ही ते ऐकलंय. आणि तुम्ही म्हटलात तशी ओळख आपल्या देशाची झाली आहे. काय ओळख आहे आपल्या देशाची? की स्मशानामध्ये लाखोंचा धूर आहे आणि गंगा मैयामध्ये हजारोंनी प्रेत आहे. माय बापा हो, आज जर आपण जागे झालो नाही आणि आज जर ह्या मातीच्या सुगंधाला आपण जपलं नाही, तर पूर्ण देश घाण होऊन जाईल. तुम्ही जाग झालं पाहिजे, तुम्ही जागरूकता वाढवली पाहिजे. तुम्हीच नव्हे, प्रत्येकानं 10-10 लोक रोजचे डन. ज्यांना ज्यांना मंजूर आहे त्यांनी जोरात म्हणायचं, मंजुऱ्यान हात वर करायचा, मंजूर हे. पुन्हा एकदा आपण एका स्वतंत्रताच्या लढाई, स्वच्छतेच्या लढाईला सामोरे जातो आहोत, आणि त्या लढाईमध्ये तुम्ही आज शपथ घेतलेली आहे, आणि त्या लढाईमध्ये 100% माझा विश्वास आहे. आणि विश्वास, कारण जो अन्याय करतो तो पापी असतो, जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तुम्हाला जर महापापी व्हायचे नसेल तर आजपासून जागे व्हा आणि लढाईला सुरुवात करा. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.